ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजी शहरातील कचरा ठेकेदाराकडून का उचलला जात नाही नागरिकांमधून सवाल इचलकरंजी महापालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा ठेका ठेकेदाराला दिला आहे मात्र प्रत्यक्षात शहरामध्ये कचरा उचलत नसल्याचं चित्र सांगली इचलकरंजी मार्गावरील काळ्या आवड्यावर पाहायला मिळतोय इचलग्रंजी शहर हे यंत्रमाग व्यवसायाचे अत्याधुनिक शहर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे मात्र ज्या प्रमाणात शहरामध्ये स्वच्छता व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नसताना दिसत आहे महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असून कोठ्यावधी रुपयांचा ठेका ठेकेदाराला कशासाठी देण्यात आला आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे महापालिकेचे आयुक्त प्रभाकर देशमुख यांनीही शहरातील विविध भागात फेरफटका मारून कचरा उचलला जातो की नाही हे पाहणं आवश्यक आहे अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये कचऱ्याचे ढिगज ढीग अनेक दिवसांपासून साचलेले असतात शहरांमध्ये दररोजच घंटागाड्या कचरा उचलण्यासाठी फिरत असतात मग रस्त्यावर कचरा कसा येतो असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतोय सध्या महापालिकेवर प्रशासकाचे राज्य असल्याने इचलकरंजी शहराला वालीच नसल्याचं चित्र आहे महानक्यटी इजाज खान पठाण इचलकरंजी